Hello students, welcome back. Today we learn English poem, Six Honest Serving Men. Let's see the poem. I keep six honest serving men. मी सहा प्रामाणिक serving पुरुष ठेवतो. They taught me all I knew. त्यांनी मला माहित असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या. Their names are what and why and when and how and where and who. त्यांची नावे अशा प्रकार होती, काय, का, कधी, कशी, कुठे आणि कोण. I send them over land and sea. मी त्यांना भूमी आणि समुद्रावरती पाठवले. I send them east and west. मी त्यांना पूर्व आणि पश्चिमेकडे पाठवले. बट आफ्टर दे हॅव वर्क फॉर मी आय गिव देम ऑल अ रेस्ट. पण त्यांनी माझ्यासाठी कामं केल्यावरती मी त्यांना त्या सर्वांना विश्रांती देतो. रेस्ट मीन्स विश्रांती. आय लेट देम रेस्ट फ्रॉम 9 till 5. मी त्यांना 9 ते 5 विश्रांती दिली. फॉर आय एम बिझी देन. कारण मी बिझी होतो. ॲज वेल ॲज ब्रेकफास्ट लंच अँड टी. फॉर दे आर हंग्री मेन. तसेच त्यांना ब्रेकफास्ट लंच आणि टी म्हणजे सकाळची न्हारी, दुपारचे जेवण आणि चहा हे त्यांना खाण्यासाठी दिले. कारण ते भुकेले होते, हंग्री होते. बट डिफरंट फॉक हॅव डिफरंट व्ह्यू. पण वेगवेगळ्या लोकांची मते वेगळी आहेत. आय नो अ स्मॉल पर्सन. मला एक लहान व्यक्ती माहीत आहे. शी कीप्स 10 million सर्विंग मॅन. ती 10 million मीन्स 10 दशलक्ष सर्विंग मॅन ठेवते. हु गेट नो रेस्ट ॲट ऑल. ज्यांना अजिबात विश्रांती नाही. शी सेंड्स एम अब्रॉड ऑन हर ओन अफेअर्स. ती तिच्या स्वतःच्या कामासाठी ती त्यांना परदेशात पाठवते. फ्रॉम द सेकंड शी ओपन्स हर आयज. आणि ती दुसऱ्या वेळेला ती आपले डोळे उघडते. 1 million house, 2 million where and 7 million whys. जेव्हा ती तिचे डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर 1 दशलक्ष हाऊ म्हणजे कशी, 2 million 2 दशलक्ष कुठे आणि 7 million का. हे जे प्रश्न आहे ती छोटी जी चित्रामध्ये प्रिन्सेस छोटी मुलगी दिसते तर त्या मुलीचे उठल्यावरती क्युरियस असते ती मुलगी. क्युरियस म्हणजे भरपूर प्रश्न तिच्याकडे, कशी, कुठे, का असे भरपूर प्रश्न असतात. जसजसे आपण मोठे ग्रो होत जातो, मोठे होत जातो तसतसे आपले प्रश्न कमी होत जातात. म्हणून आपण स्वतःलासुद्धा प्रश्न विचारत राहिलं पाहिजे या छोट्याशा मुलीप्रमाणे. ओके, आय गिव यू होमवर्क. यू हॅव टू राईट डाऊन इन युअर नोटबुक. सी यू, बाय.